माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकांना निवडणुकीचे काम देऊ नये, नायब तहसीलदार पी जी पाटील यांना निवेदन. माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकांना निवडणुकीचे काम देऊ नये अशा मागणीचे निवेदन माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक वेलफेअर असोसिएशन शिरोळ तालुक्याच्या वतीने तहसीलदार कार्यालयात देण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार पी जी पाटील यांनी निवेदन स्वीकारले. महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष शिक्षक नेते खंडेरदाळे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. राज्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून त्यासाठी निवडणूक विभागाकडून कर्मचाऱ्यांची माहिती मागवली जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा टप्प्याटप्प्याने सुरू होत आहेत. याबाबतीत मुख्याध्यापकांवरती मोठी जबाबदारी पडली आहे. सध्या शिष्यवृत्ती, ऑनलाईन पडताळणी करणे, आधार अपडेट करणे सारखी अनेक कामे सुरू आहेत. नववी ते बारावीचे वर्ग सध्या सुरू झालेले आहेत. पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होण्याची शक्यता असल्याने मुख्याध्यापकांना अनेक बाबींची पूर्तता करावी लागणार आहे. यासाठी निवडणूक कामातून मुख्याध्यापकांना वळण्यात यावे अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. यावेळी शिक्षक नेते खंडेराव जगदाळे, तालुका अध्यक्षा रोहिणी निर्मळे, मुख्याध्यापक संघाचे संचालक श्रीशैल मठपती, गौतम पाटील, विनोद पाटील, विनोद कोठावळे, कोळेकर, सौपटवर्धन देसाई यांच्यासह तालुक्यातील मुख्याध्यापक हजर होते. विनोद पाटील, KWD न्यूज, सैनिक टाकळी. तालुका मुख्याध्यापक संघ शिरोळ यांच्या माध्यमातून आज आम्ही तहसीलदार यांना निवेदन दिलं. यामध्ये असं आहे की आता जानेवारीमध्ये सरपंच ग्रामपंचायतच्या निवडणुका जाहीर होतात झालेल्या आणि यामध्ये मुख्याध्यापकांना यातून वगळण्यात यावं, कारण कोविड ह्या प्रादुर्भावामुळं संपूर्ण शाळा आता महाराष्ट्रामध्ये चालू झालेली आहे आणि याची सर्वस्वी जबाबदारी मुख्याध्यापकाच्या, जे शाळा सुरू करण्यापासून बंद करण्यापर्यंत मुलांचे जे आरोग्य आहे त्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून सगळी जबाबदारी शाळेची असेल, वर्गांची असेल, पालकांची असेल, ह्या सर्व जबाबदाऱ्या मुख्याध्यापकांच्या माध्यमातून केल्या जातात आणि मोठी जबाबदारी असल्यामुळं या निवडणुकीच्या कामातून मुख्याध्यापकांना वगळण्यात यावं याकरता आम्ही निवेदन आज दिलेलं आहे.